सध्या जायकवाडी धरणाची पन्नास टक्क्याकडे वाटचाल सुरू असून नाशिक परिसर आणि पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होताना दिसते धरणात जवळपास एक पाणी पातळी सत्तेचाळीस टक्क्यावर पोचली तर जलाशयाने पन्नाशीकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे गतवेळी सलग तीन वेळा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते यावेळी धरणात दाखल झालेले अतिरिक्त पाणी धरणाचे दरवाजे उघडून गोदापात्रात लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता यंदाही वरील भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे गंगापूर दारणा भंडारदरा आदी धरणातून गोदापात्रात पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडीच्या पाणी पातळीत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे बंधाऱ्यातून जायकवाडीत पंच्याण्णव हजार पाचशे छप्पन पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास जायकवाडीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे सध्या धरणाची पाणी पातळी सत्तेचाळीस टक्क्यांवर पोहोचली असून रात्री धरणाची पाणी पातळी पन्नास पार जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज औरंगाबाद शोध सत्याचा वेद बातमीचा